नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल. तुम्ही पाहताय लोकमत ऑक्सिजन. लिव्हर, ज्याला मराठीत यकृत असं म्हणतात, ते आपल्या शरीरात खूप महत्वाच्या भूमिका पार पाडत असतं. जसं की रक्त शुद्ध करणं, हॉर्मोन्स तयार करणं, अन्न पचन व्यवस्थित करण्यात मदत करणं आणि त्याचबरोबर आपली जी ऊर्जा आहे, जी एनर्जी आहे, ती स्टोअर करणं. पण जर एखाद्या व्यक्तीला जर निरोगी राहायचं असेल तर त्याचं यकृत म्हणजेच लिव्हर ही निरोगी राहणं तितकंच गरजेचं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की यकृतला जर तुम्हाला स्ट्रॉंग बनवायचं असेल, तंदुरुस्त ठेवायचं असेल, मजबूत ठेवायचं असेल तर कोणते सोपे टिप्स आहेत जे तुम्ही फॉलो करू शकता आणि त्याचबरोबर आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करणं हे तुमच्या लिव्हरसाठी फायदेशीर ठरू शकतं. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी पाहूयात निरोगी लिव्हर करता काही सोप्या टिप्स. पाणी. शरीराला पुरेसं पाणी दररोज मिळायलाच हवं. यामुळे शरीरात साठलेले अनावश्यक द्रव्य बाहेर निघून जातात. इतकंच नाही तर त्याचे अनेकही फायदे होतात. लिव्हर हे पचन संस्थेसाठी महत्वपूर्ण मानलं जातं. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचं काम लिव्हर करतं. लिव्हर खराब झालं तर कावीळ हा जीवघेणा आजार तर होतोच, शिवाय अति मद्य सेवनाने कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. फिटनेस एक्सपर्ट सांगतात की काही प्रकारचे ज्यूस लिव्हरसाठी अत्यंत लाभदायक ठरतात. ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास सहकार्य करतात. म्हणून ज्यूस पिण्याची सवय गरजेची आहे. लिव्हर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही दुधी भोपळा, हळदी, धने, गुळवेल असं एकत्र करून त्यात काळं मीठ टाकून हे पेय घेतल्यास शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात. शरीरात रक्ताचं प्रमाण कमी झालं तर एनेमिया होतो. त्यासाठी पालक आणि बीटचा ज्यूस एकत्र करून त्याच्यात किंचित मिरेपूट टाकावी आणि त्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढतच, शिवाय लिव्हर सुद्धा तंदुरुस्त राहतं. मद्यपान टाळावं. शक्य होईल तितकं मद्यपानाचं प्रमाण कमी असावं, किंवा तर टाळलं तर ते चांगलंच. यामुळे लिव्हरवर होणारा वाईट परिणाम देखील टाळता येतो. व्यायाम. नियमित व्यायाम केल्यास फक्त लिव्हरच नव्हे तर संपूर्ण शरीर बळकट होण्यास देखील मदत होते. आता जाणून घेऊयात आहारात काय खाल्ल्याने लिव्हर तंदुरुस्त राहू शकतं. लसूण. लसणामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी अतिशय गरजेचे मानले जातात. यकृताला सक्षम ठेवण्यासाठी सुद्धा लसूण महत्वपूर्ण भूमिका बजावतं. अनेक वैद्यकीय संशोधनानुसार लसणाचे सेवन रोज केल्याने यकृत निरोगी राहण्यास मोठं सहकार्य मिळतं. रोज सकाळी एक ग्लास पाण्यासोबत लसूण खाल्लं तर ते आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. पपई. पपई तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यासोबतच तुमच्या शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्वे सुद्धा देतं. यकृताला बळकटी देण्यातही पपईचे सेवन मोलाचे ठरते. यकृताला डिटॉक्सिफाय करण्याचे काम पपईद्वारे केले जाते. म्हणून तुम्ही आठवड्याला किमान 2 वेळा तरी पपई नक्कीच खायला हवी. पालक. पालेभाज्यांमधून शरीराला अतिशय गरजेची तत्वे मिळतात. या पालेभाज्यांपैकी महत्वाची आणि अति गुणकारी भाजी म्हणजे पालक. पालकामध्ये जीवनसत्व क मोठ्या प्रमाणात आढळतं. पालक हे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं. यामुळे यकृताला अधिक सक्षमता मिळते. यामुळे आठवड्यातून किमान 2 वेळा तरी नक्कीच पालकाचे सेवन करावे. आवळा. यकृत मजबूत ठेवण्यासाठी आवळ्याचा मोठा फायदा होतो. आवळ्याचे सेवन केले तर ते यकृतासाठी लाभदायकच ठरतं. या व्यतिरिक्त त्वचा उजळवण्यासाठी देखील आवळा खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्याचे सेवन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारात नक्कीच करू शकता, जसं की आवळ्याची चटणी, लोणचं, ज्यूस किंवा तर मुरंबा. बीट. बीट हे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आणि ह्याच्या क्रिया व्यवस्थित होण्यासाठी मदत करतं. सोबतच बीट हे रक्त शुद्ध करण्यासाठीही फायदेशीर फळ आहे. त्यामुळे रोजच्या जेवणात किंवा रोजच्या आहारात बीट ह्याचा समावेश नक्कीच करावा. लिंबू. लिंबू पाणीही लिव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतं, कारण ह्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. तसंच लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे लिव्हरला पचनक्रिया वाढवणारे एन्झाइम्स तयार करण्यास मदत करतं. गाजर आणि आवळ्याचा अर्क एकत्र करून त्यात सैंधव मीठ टाकून त्याचे नियमित सेवन करा. असं केल्यास लिव्हरला आलेली सूज आठवड्याभरात कमी होते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे तेही तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सुचवू शकता. लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत ऑक्सिजन.